सोलापुरातील जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर सकल कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कांसाठी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने समाज बांधवांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट दिली. समस्त कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून घेतले आणि कोळी समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणार तसेच येत्या संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवून न्याय मिळवून देणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. यावेळी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि भगिनींनो जय मार्कंडे जय जय मार्कंडे. मी आज महेश अण्णांचे मनापासून अभिनंदन करते, आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात, सगळे महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते. आज माहिती आहे म्हणून तुम्ही सूर्यवंशी कोटे काका नेहमी म्हणायचे सूर्यवंशी चंद्रवंशी, पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात. तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं. मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे. मी आज माझ्या मनातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे. आज 15 वर्ष तुम्ही मला शहर मध्याचं आमदार म्हणून सांभाळलं, आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकली 15 वर्ष, आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. पद्मशाली समाजाचे बीडी कामगार अक्का चेन्नईचा 2009 पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केलाय, कारण का जेवढा मला बीडी कामगाराच्या महिलेनी शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही, कॉलेजमधून पण शिकली नाही. कष्ट करायचे, रात्रंदिवस काम करायचं, पैसे कमवायचे, कसं बसं तरी मंगळवारी नवऱ्यासाठी कुराबुवा बुधवारी कुराबुवा करून द्यायचं, काही जमलं नाही तर मसाला बापू बुवा करून द्यायचं. पण कधीही ती महिला रडली नाहीये, कधीही त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाहीये, कधी तिने किटकीट केली नाहीये की मला हे आणि ते. ती बिडी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते. खरं म्हणजे मी नाममात्र अध्यक्ष म्हणून इथे उभा आहे. एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाषण आपल्या खासदारांनी केलं आणि मी त्या खासदाराने जे जे काय सांगितलं त्या विषयामध्ये त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मदत करायला तयार आहे. कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी ह्या सगळ्या पद्मशाली विभागामध्ये त्यावेळेस लहानपणापासून फिरत होतो, तेव्हापासून मला हा समाज नाही, तेव्हा कुठं हायस्कूल सुद्धा नव्हतं, नंतर झालं हे सगळं. तुम्हाला चांगल्या तऱ्हेने नेतृत्व मिळालं, इथं कुचन साहेब खासदार होते त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने प्रश्न मांडले पार्लमेंटमध्ये, पण नंतरच्या काळामध्ये थोडी शिथिलता आली त्यामध्ये. आणि विशेषतः कापड धंद्यामध्ये आलेल्या मंदीमुळे सोलापूरमध्येही त्याचा प्रभाव पडला गेला आणि कापड धंद्यामध्ये एक अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय दिल्लीत झाला. दिल्लीतल्या सरकारला हे माहिती नव्हतं, माझ्याकडे त्यावेळेस होम मिनिस्ट्री होती आणि इथं प्रधानमंत्री म्हणाले
की होम मिनिस्ट्री तो शिंदे जी के पास है, उन्होंने पैरा मिलिट्री को सैनिक को क्यों यहां से गणवेश नहीं दे दिया? अरे हे पैरामिलिट्री फोर्स, 21,000 फुटावर उंचीवर तिथं शत्रूच्या सैन्याशी ते लढतात, एवढी प्रचंड थंडी असते, तिथं काय ते लोकरीचं काम इथं होत नाही, ते सगळं जेकार्ड चादर होते, त्याच्यानंतर सुती कापडाचं काम होतं, आणि त्यामुळं आम्ही करू शकलो म्हणजे करतो ते आम्ही सांगितलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.